नाचनवेल येथे गौरी गणपती सणानिमित्त सजावटीतून नारी सुरक्षा जनजागृती सन्मान देखावा मयुरी गणोरकर यांनी साकारला आहे. नारी सुरक्षा आणि सन्मान जनजागृतीचे पोस्टर बघून मयुरी गणोरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरी गणपतीचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. यावर्षी देखील बुधवारी गौरी गणपतीचे थाटात आगमन झाले. हा सण मोठ्या उत्साहात नाचनवेल येथे देखील साजरा केला जातोय. सुंदर अशा प्रकारे सजावट केली जाते. मात्र मयुरी गणोरकर यांनी आपल्या माहेरी नाचनवेल येथे गौरी गणपतीच्या सणानिमित्त सुंदर अशी सजावट करून सजावटीदरम्यान नारी सुरक्षा सन्मान आणि जनजागृतीबाबत एक संदेश सजावटीतून दिला आहे. सध्या महिलांवर होणारे अन्याय अत्याचार बघता त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, प्रतिबंध लागला पाहिजे. या उद्देशाने कोलकाता येथे झालेल्या घटनेच्या पीडितेला न्याय मिळावा यासाठी मयुरी गणोरकर यांनी आपल्या माहेरी नाचनवेल येथे गौरी गणपतीच्या सजावटीतून पोस्टर दरम्यान नारी सुरक्षा सन्मान बाबत जनजागृती केली आहे. आमच्याकडे गौरी गणपतीचा सण खूप मोठ्या उत्सवात साजरा केला जातो आणि मी इथे सजावट करत असताना माझ्या एक मनात कल्पना आली की आता सध्या देशभराच्या गोष्टी चालू आहे, महिलांवर जे बलात्कार होत आहेत, मुलींवर जे अन्याय होत आहेत, त्याला कुठेतरी एक प्रतिबंध लागला गेला पाहिजे. तर एक माझ्या मनात कल्पना आली की आपण हे कुठेतरी, आपण जे सजावट करतो, लोक वेगवेगळ्या सजावट करतात, तर आपण एक कुठेतरी संदेश दिला पाहिजे की ह्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे, मला न्याय मिळाला पाहिजे. जी मोमितासोबत जी कलकत्त्यामध्ये घटना घडली त्याबद्दल खरंच सगळ्यांना खूप वाईट वाटलेलं आहे. मी पण एक मुलगी आहे आणि मला पण मुलगी आहे. खरं तर मुलींना शिकवलं पण मुली वाचतायत का? तर मुली वाचल्या पाहिजे. मुलींना सक्षम बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण मुलांनी पण त्याच्यावर कुठेतरी अभ्यास केला पाहिजे की आपली बहीण आहे पण ती पण दुसरी जी दिसते ती पण आपली बहीणच असते. तर मी एक छोटस सादरीकरण इथे केलं होतं. नारी सुरक्षा आणि सन्मान जनजागृतीचे पोस्टर बघून मयुरी गणोरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देवीदास थोरात, MSN न्यूज, नाचनवेल, कन्नड.